सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी? मजेत ना? मी आणि ओबीचे बाबा आम्ही दोघही आज निघालेलो आहोत मुंबईला जायला. थोडस काम आहे आणि थोडीशी शॉपिंग पण, बरोबर की नाही? अच्छा बाबा, असे कळाव. आणि आज आम्ही दोघच आहोत, त्याच्यामुळे आज आमचं भांडण सोडवण्यासाठी कोणच नाहीये. त्याच्यामुळे आज आम्हाला दोघांना जास्त भांडून चालणार नाहीये. मजाक करणार आता. आणि भरपूर असा पाऊस चालू आहे. आला बरा बरा संगी पावसाच्या धारा. लई सिरियस होऊन गाडी चालवतात बुवा. अरे आपण पट्टा नाही लावला बाबा, बेल्ट नाही लावला. कुठे गेला बेल्ट? हा मिळाला मिळाला. लावला. आणि तिथे एवढा पाऊस होता आणि बघा एका सेकंदातच. इथे अजिबातच पाऊस नाहीये. थांबलेत बिचारे सगळेजण रस्त्याने साईडला, बाईक वाले वगैरे हे बघा. पण तुम्हाला सांगते काय होतं माहितीये का, 2-3 दिवसानंतर असा पाऊस पडतो ना अचानक, आणि भरपूर असा पाऊस पडतो आणि मग आपण झाडाखाली गाडी लावून थांबवतो. मग त्यावेळेस काय होतं माहितीये का, पावसाच्या पाण्याने भिजणं जास्त बेटर होतं. जेव्हा आपण झाडाच्या खालती उभे राहतो ना, तेव्हा ते झाडाचं जे पाणी पडतं ना, ते सगळं धुळीचं असतं आणि त्याच्याने आपले घातलेले कपडे पण खराब होतात. हे बघा, आणि तिथे पाऊस नव्हता आणि इथे पुन्हा पाऊस जोरजोरात चालू आहे. आणि कसला भयंकर पाऊस चालू आहे इथे. सॉलिड आहे. पुढचं काय कळतच नाही काय येत ते. आणि फक्त वाऱ्याचा आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतोय. सही आहे बॉस, एकदम भारी ऐसा क्लायमेट बन चुका है. मला असा पाऊस जाम आवडतो. जामच आवडतो. आमची पावसातली लॉंग ड्राईव्ह झाली, है ना बाबा? यस. आता एवढा जोरजोरात वारा पाऊस चालू होता आणि आता संपला. हे आणि पुढच्या पॅच मध्ये परत आहे. हे बघा या पॅच मध्ये परत आहे. थोड्या पॅच मध्ये पडतोय पाऊस एकदम जोरदार आणि थोड्या पॅच मध्ये नाही पडत आहे. असं झालंय. क्या कहना है आपका इस बारे में? मस्त है. क्या मस्त है? बारिश है बीवी दोनों? अब तो ठीक है. वो भी चावा बनता. अगो 4 दिवस पाऊस सांगितलेला, आज तर पाऊस आपल्याला मला वाटतं पुढे जाऊ देणार नाही. चुकीचा निर्णय घेतला आज आपण बाहेर निघून. सांगितलं नाही घेतलं. चल तू. आम्ही लवकरच नाशिकला येतोय. तुम्हाला मीटअपचा वगैरे प्लॅन करायचा असेल तर कमेंट करून सांगा, आपण मीटअप करूया. हो मजा येईल. मला पण आवडेल सगळ्यांना भेटायला. आणि इथे अजिबातच पाऊस नाहीये. हे बघा, हे बघ, इथे माकडांना खायला घालतायत. सांगितलंय ना नाही द्यायचं, तरी पण देतात. आणि हे बघा, तिथे एवढा पाऊस पडतोय पालघरमध्ये, म्हणजे आमच्या इथे. आणि इथे पुढे आल्यानंतर अजिबातच पाऊस नाहीये. इथे तर सगळं सुकलेलं आहे, अगदी सुकलेलं. पावसाचा एक थेंबही नाही दिसत इथे. हे बघा, इथे अजिबात पाऊस नाहीये, फक्त ढग दाटून आलेत आणि काहीच नाहीये. एकही थेंब नाहीये पाऊस इथे. तो काय का डरना? का घाबरतेस? मी आहे ना. एक मिनिट, हडायलोक तुझा नाहीये, हडायलोक माझा आहे. तू घरातून निघताना बोललात अयो बाबू एवढं पाऊस आहे, जायचं का नाही जायचं? मुंबईला पोहोचायचं अजून. तेव्हा मी बोलले होते, मी हू ना, तू चल मी हू ना. आता पाऊस दिसत नाही तसं लगेच मी आहे ना, तू चल, कशाला घाबरते? ह्याचं काय चाललंय बघ, ती एवढीशी जागा आहे, त्याच्यामध्ये पण ओव्हरटेक करतोय कायला बाबा. आता मी सफाळे मार्गे निघालेलो आहोत हायवेला. आणि इथे ना रस्त्यातच ताजी भाजी असते विकण्यासाठी वाडीतली, तुम्हाला दाखवते मी. आणि हे बघा, हे आहेत ते बांबू. आई ज्या करते ना शिण शिण म्हणतात ना, तेही पन्नासला तीन. 20 रुपये वाटा आणि 50 रुपये. ताईंनी अख्खेच घेतलंय. मुलाला आवडते. अच्छा, मुलाला आवडते असं. चला बरं झालं, सगळे संपले एकदाच. थांबा, बघते अजून पुढे काय आहे. अच्छा, इथे सगळीकडे बांबूच आहेत विकायला. गावठी काकडी आहे. हे बघा, इथे आहे गावठी काकडी, शिराळ, चवळी. आणि इथे पण बांबू आहे. त्या ताईंकडे कवळा बांबू होता. हा पण कवळाचा आहे. कसा वाटा तिला काकडीचा? 50 रुपये. जाऊया काकडी घेऊन, जाऊया घरी. कुठून काढतो काकडी? कुठली असते? गावठी आहे. गावठी म्हणजे आपल्या शेतात? हा का?
कडू नाही ना? नाही कडू कशी असतं आम्ही काय दूध आम्ही काय येल्या हे पा तुम्हाला द्यायला. ना मावशी ही चवळी? चवळी किती रुपये वाटा? 30 रुपयाला. 30 रुपयाला जुडी? हां. ही कुठली? ही पण गावठी. गावठीच का? आणि हे? हे पण गावठी. शिराळे. आई ना वालामध्ये टाकून मस्त भाजी करते शिराळ्याची. हा वालामध्ये छान लागतं शिराळ. कुठे पण अजून भाज्या विचारून घे. काकडी कसा वाटा? काकडी 50, शिराळ 30. शिराळे 30, चवळी 30. आणि ही शीन? 50 ला 3. आणि इथे हा बघा चिबूड पण आहे. आमच्याकडे पण आहे चिबूड. कसा दिला चिबूड? कोणता? 150 रुपये. चिबूडच ना त्याला म्हणतात. तो दया बरोबर आपण खातो ना. छोटा कसा दिला? तो 50. काकडीचा वाटा कसा दिला? 50. वाढीतला का? द्या बरं एक वाटा. आम्ही कोपर खानिवडा कोपरला खानिवडा का नेहमी कार्यक्रम म्हणतो रोजची ती भेट झाली आपला श्लोक श्लोक नाव काय सांग श्लोक आता ते काय शाळेला सुट्टी नाही नाही आज थोडस काम आहे मुंबईला म्हणून निघालोय. चला ताई चला पैसे देते. मला एक वाटा बेटा ह्याचा दे ना कडी पत्त्याचा. भेंडी घ्या 50 ला 3 वाटे. नको ताई कोण नाही खात भेंडी. थँक्यू. चिबूड घ्यायचा मला तो लांबावाला. अळू अळू हा भाजीचा अळू. हे बाजूला काय कडी पत्ता. हे कोळा बांबूची शेंग. नाव काय ग तुझं? संगीता. संगीता. सनीता. सनीता. अरे वा मस्त नाव ठेवलंय ग सनीता. हे बघ हे बघ हे बघ ना हातात घेऊन बघ याला काय बोलतात गा? कसल्या? त्याच काय बनवतात? भाजी. केटू सिंग. अय्या काही वेगळीच लागते तशी ती लागते म्हणजे दिसते. हा वेगळीच दिसते खरी गोष्ट आहे. हे बघा आता असा पट्टा असतो ना कोण बी टाकायची कोण काय बोलर एक पट्टा द्या लावून का बस तिकडे आवाजच आला. मावशी कोळंबीत टाकून खायचं का? अच्छा रसा रसा उमवायची ती. हा अच्छा कापायची त्यातला आत असत ना ती काढून टाकायची ना उमवायची ह्याच्या आतमध्ये असतो निळा कव्हर. ही सुकल्यावर पडलेली असते गावामध्ये तीच नाही. कितीला ही कितीला? 50 रुपये. वा केटूची शेंग. केटूची शेंग हवे का? मला नाही माहिती बनवायची. सेफ्टीसाठी चांगलं आहे. येते एकदा तुमच्याकडे मला शिकवा कशी बनवायची केटूची शिंग ना आपण बनवू मग घेऊन जाते मी. कुठे राहते तू? कोळंबी घेऊन या बस तिकडची. हा कोळंबी आम्ही घेते. कोळंबी घेऊन येऊ आम्ही. हा ना तुम्ही मला केटूची शिंग इकडची प्रॉपर आदिवासी भाषा. कुठून कुठून आणू गवसून म्हणजे कुठून आणू शोधून. आम्ही कोळंबी घेऊन येऊ ना भाजी बनवू आपण. तुम्ही मला सांगा कशी बनवायची ती. आत्ताच येऊ पावसातच. हस ना हस ना. अगं हस ना हस ना हस ना. छान दिसते तू. चिबूड कितीला? 70 रुपये. गोड आहे ना? एकदम गोड. काकडी सगळं कापून खाऊ का? चुरी आणतो तर देतो कापून लगेच. कापून खा. नाही गोड आहे का असं विचारते. गोड आहेत ना. गोड द्या बरे. किती राव? 70 रुपये. 70. सीताफळ आपण आमच्या आपल्या शेतातला का मागचा गावातला? गावात झाड आहेत का सीताफळाचे? आहेत ना. अजून वेळ आहे. मार्केटला आले ना म्हणून विचारलं. मला वाटलं आले चौदे हे तालुक. अच्छा हा ना तेच तर. हा हे शेवग्याचा पाला. शेवगा बोलतात त्याला. आपण शेगट म्हणतो ना आणि बाहेर शेवगा म्हणतात म्हणून शेवगा. शेवग्याचा पाला. आणि हा कशाचा आहे? ह्या चिंचेचा नाहीये. हा आहे कवळा. आंबाडी. कवळा. आंबाडी आणि कवळा. आणि आळू. भेंड न काकडी. भेंड न काकडी. काय पाहिजे अजून? हे घेऊ कोण? काय नको नको. शेवग्याचा पाला भरपूर आहे आपल्या इथे. आपल्याकडे भरपूरच आहे. चल निघूया आपण. हे आमच्या इथल्या आदिवासी बायका डोंगरावर जाऊन माळरानात जाऊन हा सगळा भाजीपाला आणतात. किंमत थोडीशी जास्त वाटेल तुम्हाला पण 50 रुपये जास्त दिल्याने काही फरक पडत नाही. आपण मॉलमध्ये जातो आणि 5 रुपयाचे 50 रुपये देऊन येतो. मग ह्यांना जर
20 रुपयाचे 30 रुपये दिले आणि काय फरक पडत नाही खूप मेहनत आणि त्याच्यामुळे आम्ही बार्गेनिंग करत नाही. मी अशा ठिकाणी जेव्हा जाते ना तेव्हा मी शक्यतो तरी बार्गेनिंग करतच नाही. आपल्याला जर शक्य असेल ना तर बार्गेनिंग करू नका, शक्य असेल तर चांगलं आहे. हा जर आपलं असं वाटतंय की हा बाबा वाडीतली भाजी आहे आणि गावची भाजी आणून विकतायत त्या, तर मग बार्गेनिंग नका करू. खूप मेहनती समाज आहे आदिवासी समाज, त्यांची भाषा आणि त्यांचं राहणीमान खूप मजा येते. यांच्याबरोबर आपण एका दिवशी जाऊया यांच्या वस्तीमध्ये आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवेन मी ते कसे बोलतात राहतात त्यांचं जेवण. आणि मी त्यांच्यामध्ये वाढलोय, माझे सगळे मित्र आदिवासी समाजातले होते शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचा आदिवासी गाव असल्यामुळे पूर्ण आदिवासी वस्ती होती जास्त, तर त्याच्यामुळे खूप मजा करायचो आम्ही. आणि लवकरच आपण जाऊ एखाद्या गावामध्ये प्रॉपर तुम्हाला दाखवू. बाबा बेट लावून आणि तुमच्याशी बोलण्याच्या नंतर बेट विसरलो मी, बेट लावून बेट हायवे येतोय आता. आता आम्ही गावामध्ये आहोत, लवकरच हायवेला पोहोचू. आणि बघा इथे ऊन सावली चालू आहे. आता कडक ऊन होतं मी उतरले तेव्हा आणि आता पुन्हा इथे ढग दाटलेले दिसत आहेत. आणि आता आलो आम्ही हायवेच्या जवळ. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि ही मला घेऊन आली जोडीला आणि उपाशी आहे हो, सकाळपासून फक्त चहा पिलाय, तो पण ब्लॅक टी. विचारत पण नाहीये का खायला भूक लागलाय का तुला काय झालं. चार वेळा विचारलं मी जेव्हा चहा प्यायला बसलेली ना तेव्हा मी चार वेळा सांगितलं अरे बस खाऊन घे खाऊन घे. मला तर मूड नाही खायची, मला आता इच्छा नाही आहे खायची. मग मला कळालं की आता मूड कशाचा आहे आणि काय खायची इच्छा आहे ते. मी म्हटलं ठीक आहे आपण बाहेर निघालो ना की मग खाऊया. हा मला साबुदाना वडा साबुदाना खिचडी खायची इच्छा आहे, दुसरा काय खायचं नाही. मग आपलं श्रीदत्त तर गेलं ना मागे की पुढे मागे गेला. आता मग शोधावं लागेल एखादं तुला साबुदाणा खिचडी खाण्यासाठी. शोधते मी शोधते मैं हूं ना तो ढूंढ लूंगी. तुला आज काय खायची इच्छा आहे, शाकाहारी की मांसाहारी. मला आज ना काहीतरी मांसाहारी खायची इच्छा आहे. मला सांगते आणि स्वतःला मांसाहारी खायची इच्छा आहे. तर आज बसते एखादा घेऊन जातो बोरवीला. चल पण असं ऑथेंटिक पाहिजे, ऑथेंटिक मालवणी आगरी या टाइपचं. हा तसंच पाहिजे मला, ते मला मसालेदार नकोय आज. ऍक्च्युली मी कसं माहिती का तुझं मन राखण्यासाठी असं बोलली की मला मांसाहारी खायचंय. उगाच माझ्यासाठी तू कुठे शाकाहारी खात बसणार, नेहमी नेहमी किती कॉम्प्रोमाइज करावं ना बायकोसाठी. म्हणून म्हटलंय की ठीक आहे मी पण मांसाहारी खाय तुझ्या बरोबर. आणि हे बघा इथे किती कडक ऊन आहे ते. या ट्रकला दोन्ही बाजूने आपले तिरंगे लावले ते बघा. ठाणे पुणे मुंबई आपण निघालेलो आहोत मुंबईला. आणि ही ट्रॅफिक आहे मुंबईची. हे मुंबई हे मुंबई हे मुंबई सबकी जान. बरीच लोक मुंबईला येतात, गावावरून येतात, कोणी कुठून येतं कोणी कुठून येतं. आणि मुंबई म्हटल्यानंतर सगळं असं एक स्वप्न मोठं मोठं सजवून येतात. स्वप्नाची नगरी म्हणजे मुंबई नगरी. अरे बंबई नगरी तू देख बबुआ. यो बघा काय बघतात काय माहित. आता आम्ही घोडबंदरला पोहोचलेलो आहोत, घोडबंदरला. आणि इथे नेहमीच ट्रॅफिक असतो आणि याची बाजूच्या ब्रिजचं इथे काम चालू आहे. कितीतरी वर्षापासून चालू आहे ना बाबा, किती वर्षापासून चालू आहे तरी पुष्कळ वर्ष झाली. कधी होणार का माहीत पूर्ण या ब्रिजचं काम, त्याच्यामुळे किती ट्रॅफिक होतो. इथे नेहमीच असते ट्रॅफिक, तरी आज तर अशा म्हणजे चालतात गाड्या, नाहीतर अर्धा अर्धा पाऊण तास तर असाच निघून जातो उभ्या उभ्याच. आणि ही आहे भाईंदर खाडी, ते आहे फाउंटन हॉटेल, ते आहे एक्सप्रेस इन आणि ते आहे शेल्टर. तीन लाईनशीर आहेत. तो आहे मोठा डोंगर, तो आहे छोटा डोंगर, तो आहे एकदम छोटा डोंगर. आणि बघ इथे पण आहे, इथे सिग्नल आहे. आता सिग्नलला तर काय तेवढं थांबावंच लागेल बघा. आणि हळूहळू ओवीच्या बाबांना खूप जास्त भूक लागली आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी होत चाललेला आहे. बोलू शकतोस तू थोडासा? ट्रॅफिक आहे ना, काय बोलू. झाला सिग्नल ओपन झाला. असा असा ब्रेक मारतो जसं का डायरेक्ट पळवतच सोडणार आहे गाडी. पळवतच निघणार आहे गाडी. हे पण जशी का धावतच सुटणार आहे गाडी. हा शब्द कसा राहिला? उडून नेणार आहे. उडवूनच नेणार आहे गाडी हा शब्द. आता ठीक आहे चला. हे बाईक रायडर आहेत, डॉंग 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 आवाज करतायत.
दुकान होतं, कुठे गेलं? असंच काय काय वस्तूंचं होतं. हां इथे आहे हे बघा, पाळणी नर्सरी पण आहे इथे. आपण इकडच्याच नर्सरी मधून झाडं नेऊया का? हो नेऊया ना. नेऊया सांगितलं. हा बघू आता. आता ही बोलली झाडं नेऊया आणि आता विसरून जाईल, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट हो बोलायचं आणि सोडून द्यायचं. ती विसरून जाते लगेच. भांडली का 5 मिनिटं विसरून जाते. मी कोणाशी भांडली होती ते पण आठवत नाही. आठवते मला. झाडं न्यायची तर बोलली, आता वर्षभरात पण लक्षात नाही राहणार झाडं आपण बोललो होतो. एक लक्षात ठेव, पण माझ्या या हा माझा हा जो स्वभाव आहे तो किती चांगला आहे, त्याच्यामुळे तुझा किती फायदा होतो. आता विचार कर, काही जणांचं समजा असं माझ्या लक्षात राहिलं असतं प्रत्येक जर भांडण, तर मग मी प्रत्यक्ष तू त्या दिवशी असं बोलला होतास, तू त्या दिवशी हे बोलला असतास, तू याला होकार दिला होतास, तू त्याला असं केलं होतंस, तू त्याला तसं केलं असतं, मग तर आमचे किती वद वाढले असते. ती विचार कर, म्हणजे तुझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की मी अशा गोष्टी लक्षातच नाही ठेवत. म्हणजे चांगल्या गोष्टी नाही ठेवत मी, वाईटही गोष्टी नाही ठेवत, कोणतीच गोष्ट मी लक्षात नाही ठेवत. खरी गोष्ट ऐकली ना. बहिणीच्या गाडीवरती काय लिहिलं माहिती का? मी भांडुपकर, मी पालघरकर. बाबा आपण मॅगडीला जाऊया, भूक लागली ना जास्त जोरात. आणि आता नुकताच आम्ही पोहोचलेलो आहोत बोरिवलीला. आम्ही मोक्ष प्लाझाला पोहोचलोत आणि गाडी पार्किंग मध्ये लावलेली आहोत. आहे आहे. आता चाललोय वरती, ओईचा ड्रेस एक्सचेंज करायचा आहे म्हणून. तुझं मराठी सुधरवला मी आहे तुझ्या जोडीला, घाबरू नकोस. चालती फिरती डिक्शनरी आहे तुझ्या बरोबर. चालती फिरती डिक्शनरी. आई लो माझं मास गाडीत राहिलं. आता आम्ही निघालो मॉल मधून, एक काम होतं मॉल मध्ये तर ते झालेलं आहे. शॉपांचं एक काम होतं तो ते झालेलं आहे आणि तिकडनं आता आम्ही निघालो. भूक लागली आहे म्हणून म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊया आणि पुढे निघूया. आणि कुठे गेले आणि ओजी बाबा आता तर इथे होता उभा. साहेब चला. आणि साहेबांचं बघा काय चाललंय. मॅच घेऊन गेला. क्रिकेट किती स्कोर झाले ते बघायचे असतात. काय भेटतं काय माहिती क्रिकेटचा स्कोर बघून. चल ना चला. भूक लागली आहे. भूक लगी जोरो की भूक लगी मुर्गी की बात हमें कोयल की भूक लगी. चल 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 जेवून घेऊ आता. चल आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत. गाडी पार्किंगला लावली आहे कारण म्हटलं इथे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे राहू ते गाडी इथे लावूया, आपण रिक्षाने जाऊया त्याच्यापेक्षा. आणि आता आम्ही पंगत हॉटेलमध्ये चाललो आहोत. असल महाराष्ट्रीयन मांसाहारी जेवण जेवण्यासाठी चाललंय है ना. काय तुला जेवायचंय? मला नाही. आणि तू काय तोंड बघणार? पण माझ्यापेक्षा जास्त भूक तर तुला लागली आहे. थोडस काय बघूया आपण कोण खात जास्त कोण खात कमी. चला अंतरावर आहे, 4 मीटरच्या अंतरावर तू कशी काय चाललीस? सांगितलं आपण स्टेशनला उभे आहेत ना, मग अशी उडी मारली गेणार आहे 2 मिनिटाच्या अंतरावरून आपण हॉटेलमध्ये पोहोचणार. पण आता आपण रिक्षाने जाणार आहे. मग रिक्षा जर आपल्याला असं रस्ता दाखवत नाही ना, म्हणून आपले 4 किलोमीटर वाढले. आता चिकन बर्गर, फ्रेंच फ्राईज, ब्राउनी विथ हॉट फज्ज. विथ हॉट फज्ज. दादाच्या बाजूला बसली आहे मी. चला आता निघते. ओबीचे बाबा वाट बघत बसले, पुढे निघालाय. मी आता मागून निघते त्याच्या जोडीला. थांबा हो साहेब, साहेब थांबा. साहेब थांबलेले आहेत. चला साहेब फॉलो मी. रिक्षा बघते आता पुन्हा. काय बोललात? काय बोललात? आय फॉलो यू, यू फॉलो मी. तू मला एकच झाली
किती पण आवाज बघ ना, किती इरिटेट करतात ना लोक, किती इरिटेट करतात यार. म्हणजे त्यांना दिसतंय की सिग्नल लागला, एवढी मोठी रांग आहे पुढे, तर वाजवायचं काही कारणच नाहीये, तरी पण नुसतं वाजवायची कामं करतात. चल गप कुमार रिक्षाने, खाल्लंय ते पचवायचं नाहीये मला, राहू दे माझ्या पोटात. थोडीशी चरबी माझ्या अंगातली वाढली तरी चालेल, पण आपण रिक्षानेच जाऊया. पी पा बू पी पम पा, एवढा आवाज असतो ना त्या गाड्यांचा. हा पोचतो बाबा सिग्नल जवळ आता. आता आम्हाला सगळ्यात आधीच असं इंद्रप्रस्थमध्ये आमचं मॅकबुक आहे ना ते घेऊन, ते काय माहिती का आमच्या बाबांनी टाकला पासवर्ड, साहेबांनी टाकला पासवर्ड, आणि आता साहेबांना पासवर्ड काय आठवत नाहीये बघा. विसरलो विसरलो असा साहेबांना बायकोला नाही विसरत, दादा कुठेतरी एखादूस ठेवायचा. आणि म्हणजे उत्तरिका विसरलो. उत्तरिका माझे केस, माझे केस आहेत मागे, केस केस आहेत माझे. अरे केस आहेत, केस तर मागेच असणार ना. अरे माझे केस दाबले जाताय, माझे अर्धे केस आहे असेच खेचून खेचून तोडले, आणि अर्धे केसाच्या लेकीने तिने ओढून तिथं काय करते माहितीये का, तिला माझ्या अंगावरती चढायचं असेल ना तर ती केसांना धरते, बोलते मम्मा रपंचाय आपले बाल छोडो अशी म्हणून बोलते, आणि केस सरळ ओढते आपली खालती. मशीन आहे रे बायको तुझी, बायको अनुपम मध्ये नेशी. चल